सद्गुरु प्रति चेतना जागृत झाली पाहिजे। श्रीराम जोशी। सौंदलगा सत्संग। माता सुदीक्षाजींनी आपल्याला जीवन सुखमय व आनंदीमय जगण्याचे अनेक उपदेश दिले आहेत। सद्गुरूच्या उपदेशावर गेल्याने जीवन सुंदर व सुखमय होते। सद्गुरूप्रती चेतना जागृत झाली पाहिजे। जगातील सर्वांनी एकत्र येऊन प्रेमभावनेने राहावे अशीच इच्छा सद्गुरूची असते। यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे विचार श्रीराम जोशी नेपाळ यांनी व्यक्त केले। सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते। मुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून संघाच्या वतीने आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली। यावेळी संयोजक गणपती गाडीवडर, उदय गाडीवडर, महेश गाडीवडर, ज्ञानप्रचारक प्रवीण पाटील उपस्थित होते। यावेळी बाबासाहेब दिवटे, सई शितोळे, मधुकर पाटील, संतोष मुरचिटे, माधुरी चौगुले, धनश्री माळी, तानाजी वडर, अर्चना दिवटे, रवी पाटील, शारदा पाटील, बिल्लू बहादूरजी, आरती दिवटे, सुनील पाटील, अक्षय लोहार, प्रतीक शेवाळे यांनी गीत व विचारांची सेवा केली। धनपाल दिवटे यांनी सूत्रसंचालन केले। रितिका ट्रेडर्स कोगनोळी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राऊंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल। सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल। रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65।